भारत के सियासी परिपेक्ष में निरंतर परिवर्तन देखने मिल रहा है। उसी बीच अब विपक्षी गठबंधन यूपीए का नाम बदलकर इंडिया कर दिया गया है, जिसकी पहली सभा मुंबई में आगामी अगस्त के आखिर में होने जा रही है। जिसके विषय में जानकारी देते हुए कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने बताया कि विपक्षी एकता को मजबूत करने की दृष्टि से आयोजित इस सभा के लिए विपक्ष पूरी तरह तैयार है और इस विषय में एनसीपी सुप्रीमो शरद पवार ने मार्गदर्शन किया है। साथ ही साथ नाना पटोले ने सूचित किया कि इस सभा में पूरे देश से लगभग 100 नेता हिस्सा लेंगे। आणि त्या इंडियाच्या मीटिंग साठी जी काही पूर्व तयारी करावी लागते त्यासाठी आम्ही एकत्रित आलेलो होतो। पवार साहेबांनी बेंगलोर आणि पटना या ठिकाणी त्या दोन मीटिंग झाल्यात, त्याच्याबद्दलचं त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला। महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून मुंबईमध्ये होणाऱ्या इंडियाच्या मीटिंगमध्ये व्यवस्थित आपल्याला अजून चांगलं कसं करता येईल त्या पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं। फोनवर साहेबांशी बोललेत आणि त्या पद्धतीनं या पुढच्या शनिवारी 11 वाजता पुन्हा या पुढच्या तयारीसाठी ही मीटिंग घेण्यात येणार आहे। जवळपास अनेक राज्याचे मुख्यमंत्री, विविध जे राज्य पक्ष आहेत त्यांचे सगळे नेते, असे 100 च्या वर असे सगळे महत्त्वपूर्ण नेते मुंबईला येतील अशा पद्धतीचा अंदाज त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून चांगली मीटिंग व्हावी या पद्धतीचा या पूर्वतयारीसाठी ही मीटिंग आज आम्ही घेतलेली आहे। एकदम जे काही विधिमंडळाचं व्यवस्था असतं त्या व्यवस्थेमध्ये ज्या पक्षाचे जास्त आमदार विरोधीमध्ये त्याच पक्षाचा विरोधी पक्ष नेता होतो। आज काँग्रेसचे सगळ्यात जास्त आमदार असल्यामुळे विरोधी पक्षाचा नेता हा काँग्रेस पक्षाचाच होणार आहे आणि या पुढच्या आठवड्यामध्ये विरोधी पक्षाचा नेता आपल्याला पाहायला मिळणार आहे। 15 ऑगस्टच्या नंतर जवळपास दौरे सुरू होतील। आता पाऊस महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पडतो आहे आणि अशा वेळेस पवारसाहेबांचे जे दौरे होते ते त्यांनी रद्द केलेले होते। ते आता सांगत होते की 15 ऑगस्टच्या नंतर त्यांचे दौरे होतील, काँग्रेसचे पण दौरे सुरू होतील, उद्धव ठाकरे साहेबांचे होतील आणि निश्चितपणे महाविकास आघाडी ही ताकदीनं जनतेच्या समोर महाराष्ट्रामध्ये पुढं जाईल।